कोरोना महामारीमुळे गेल्या 1.5 वर्षापासून सर्वांचंच आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार द्यायला कंपनीकडेच पैसा नसल्याने अनेकांना घरी बसवण्यात आलं. मात्र आता जसे जसे सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत, तसं पुन्हा या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना रुजू करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता बेरोजगारी कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र एका अभ्यासातून या उलटच माहिती समोर आली. ती नेमकी काय आहे ते या व्हिडिओतून आपण पाहूयात. नमस्कार, मी नम्रता फराटे आणि थोडक्यातमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतंच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे CMI ने केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात तब्बल 1,15,000 भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमवल्या आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर 8.32% वाढला आहे. कोरोनानंतर आत्ता कुठे देशाचं अर्थचक्र सुधारताना दिसत होतं. GDP, GST यांचे संकलन आणि शेअर बाजारात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे देशाचा आर्थिक स्थिती सुधारते असं वाटत होतं. मात्र CMI ने प्रसिद्ध केलेल्या या माहितीतून वेगळंच सत्य समोर आलं. या माहितीनुसार जुलैमध्ये देशाचा बेरोजगारी दर 6.96% होता. मात्र तोच बेरोजगारी दर आता 8.32% गेला. ग्रामीण भागात अजून तरी अनेकांकडे रोजगार आहे, मात्र शहरांमध्ये अतिशय चिंताजनक चित्र आहे. शहरात अनेकांच्या हातातून रोजगार गेला आहे. जुलैमधील शहरी बेरोजगारीचं प्रमाण 8.3% होतं आणि आता ऑगस्टमध्ये या बेरोजगारीत वाढ होऊन हा दर तब्बल 9.78% गेला. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 6.34% होता, त्यात आता 1.3% वाढ झाली. तो आता 60.64% गेला. शहरामध्ये जुलैमध्ये जवळपास 39.93 कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. ऑगस्टमध्ये ही संख्या 39.77 कोटींपर्यंत आली. तर ग्रामीण भागात 13 लाख नोकऱ्या कमी झाल्या. देशभरात उसळलेली कोरोनाची दुसरी लाट आणि ती रोखण्यासाठी लावलेले निर्बंध या सर्वांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. भारताला 2020 कोरोनाचा फटका बसला आणि तब्बल 12.6 कोटी लोकांचे रोजगार गेले. यातील 9 कोटी लोक हे रोजंदारीवरील श्रमिक होते. देशात लॉकडाऊन पडलं आणि या हातावर पोट असलेल्या सर्व श्रमिकांचा रोजगार बुडाला. निर्बंध उठल्यावर हळूहळू रोजंदारीवरील कामे सुरू झाली. मात्र त्या कामासाठी उत्पन्न खूपच कमी होतं, तर काहींना रोजगारच मिळाला नाही. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. एकूणच या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचं धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकूल राहिलेलं नाही. केंद्र सरकारनं नोटबंदी केली, GST कर प्रणाली आणली आणि उद्योगधंद्यांना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्याचा परिणाम म्हणूनच देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असा आरोप तपासे यांनी केला. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ असं सांगणारं मोदींचं सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरलंय. शिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकली नाही हे वास्तव समोर आलंय, असंही महेश तपासे म्हणाले. तर भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्विटरवर ही आकडेवारी शेअर करत चिंता व्यक्त केली होती.